नमस्कार, चौरस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत गाजरापासून बनणारी नवीन स्वादिष्ट मिठाई। ही मिठाई खायला खूप छान आणि अगदी झटपट बनणारी आहे। तर पाहूया रेसिपी। मिठाई बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो गाजर घेतलेत, त्याचं साल काढून घेऊया। या पद्धतीने बाकी गाजरांचं साल काढून घेते। इथे मी सर्व गाजरांचं साल काढून घेतले। मिठाई करायची म्हटलं की गाजर हे छान लाल लाल चुटूक आणि गोडसरच असलं पाहिजे, म्हणजे मिठाईची चव आणि कलर दोन्हीही मस्त येतो। थंडीच्या दिवसामध्ये अशी गाजरं मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। साल काढून घेतली आहे, याचे तुकडे करून घेऊ। तुकडे करून झाले की यामध्ये घालूयात 2 कप पाणी। पाणी घातल्यामुळे गाजराचे तुकडे छान मऊसूत शिजले जातात। यावर झाकण ठेवून हे मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट गाजर स्टीम करून घेऊ। 10 मिनिट झालेले चेक करून पाहू। गाजर हे छान मऊसूत शिजलेले आहे। गॅस बंद करू आणि हे थंड करून घेऊ। थंड झालं की चाळणीच्या सहाय्याने यामधलं पाणी काढून घेऊया। हे शिल्लक राहिलेलं पाणीही आपल्याला वापरायचंय। हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मऊसूत पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवून घेतलीये। शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया आणि याची स्लरी बनवून घेऊ। स्लरी बनवून घेतलीये। आता एका पॅनमध्ये ही पेस्ट काढून घेऊ आणि त्यामध्ये 1/2 कप साखर घालूया। साखरेचं प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। नंतर घालूया बनवलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। लक्षात ठेवा, व्यवस्थित मिक्स झाल्यावरच गॅस चालू करायचा आहे, नाहीतर कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यामुळे त्यामध्ये घाटी होण्याची शक्यता असते। गॅस ऑन करूया। मीडियम फ्लेमवर घट्टसर होईपर्यंत आटून घ्यायचे। याला कंटिन्यू हलवत ठेवायचे। पाहू शकता कलरही बदलू लागला आहे आणि पेस्टही घट्टसर होऊ लागलेली आहे। आता यामध्ये छान फ्लेवर येण्यासाठी 1 टीस्पून वेलची पूड घालूया। हे ऑप्शनल आहे, आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही। पाहू शकता इतपत घट्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट। गॅस बंद करू। यापेक्षा जास्त घट्टसर बनवून नाही घ्यायची पेस्ट, कारण की हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होते। इथे एक ताट घेतलंय। ताटाला तेलाने ग्रीस करून घेऊ। ग्रीस केलेल्या ताटामध्ये गरम असतानाच ही पेस्ट काढून घेऊ आणि हे पसरून घ्यायचे। खूप पातळ पसरून नाही घ्यायचं, थोडंसं जाडसर ठेवायचे। ताटाला टॅप करून घेऊ, म्हणजे बबल्स असतील तर ते निघून जातील। हे रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया। थंड झालं की व्यवस्थित सेट होण्यासाठी 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचे। 1 तासानंतर फ्रीजमधील काढून घेऊ। पाहू शकता व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि एकदम अलगत निघत आहे। इथे एक डब्बा घेतलाय। डब्याच्या आकाराचे पीसेस करून घेऊ। तुम्ही छोटी वाटी किंवा ग्लास तुम्हाला हव्या त्या आकाराचे पीसेस करून घेऊ शकता। हा डब्बा यावर उलट ठेवायचा आणि हाताने प्रेस करायचा। या पद्धतीने आणखी एक काढून दाखवते। इथे हा खोबऱ्याचा किस घेतलाय। खोबऱ्याचा किस या मिठाईला दोन्ही बाजूने लावून घेऊ। या पद्धतीनेच बाकी मिठाई बनवून घेते। इथे सर्व मिठाई बनवून घेतली आहे। एक कट करून दाखवते। पाहू शकता किती सॉफ्ट झाली आहे। कलर आणि टेक्स्चरही खूप सुंदर आलेला आहे।
ही मिठाई खायला खूप टेस्टी आहे. त्याला तुम्ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला